अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. गेले 3 ते 4 वर्ष अंदाधुन कारभार या विभागामध्ये होत असल्यामुळे अनेक युवक युवती विद्यार्थी या स्कॉलरशिपपासून वंचित राहिले. मला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 3 वर्षामध्ये अशी स्कॉलरशिप जी सँक्शन्ड आहे आणि ती OBC असू द्या, SC असू द्या, इतर समाजाच्या विद्यार्थ्यांची असू द्या, ती किती प्रलंबित अजून सरकारकडनं देण्याची प्रलंबित आहे, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा, केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप देण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये आपल्याला सुधारित प्रणाली आणता येईल का, ज्याच्यातून या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी ह्या आपल्याला कुठेतरी सोडवता येईल आणि एका क्लिकवर माहिती त्यांना त्या ठिकाणी मिळू शकते का, असा दुसरा प्रश्न. तिसरा, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म जमा करण्यासाठी दिवस लाईनीमध्ये उभा राहावं लागतं आणि त्यांची जेव्हा एक्झॅम असते त्यावेळेस हे सबमिशन करावं लागतं, तर हे त्यावेळेस न देता जर आपण प्रवेशावेळेस हाफ द फॉर्म भरू शकलो तर त्याच्यातून तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना येणारी अडचण ही कुठेतरी संपू शकते, तर त्या पद्धतीने आपण काही निर्णय घेणार आहोत. कारण चौथा शेवटचा प्रश्न की टाटा सामाजिक विज्ञान संस्था याच्यातून अनेक सामाजिक चांगली कामं ही केली जातात, त्यांचे पण OBC आणि SC समाजाची जी स्कॉलरशिप आहे अनेक वर्षांपासून ती प्रलंबित आहे, त्या बाबतीत आपण लक्ष घालणार का? सदस्य रोहितजींनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला, खरं तर ते सर्व या एकूण व्यवस्थेमध्ये काही बदल करता येईल का या संदर्भातला आहे. निश्चित रूपानं त्यांनाही बोलवून घेऊ, त्यांच्याही काही त्यांच्याकडे असलेल्या नवीन काही त्यांच्याकडे माहिती किती सुटसुटीतपणा आणता येईल यासाठी रोहितजी बरोबर चर्चा करू आणि यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी सहज ही स्कॉलरशिप मिळेल. त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस मिळाली पाहिजेत, त्यांचा अर्ज प्रवेशाच्या वेळेस त्यांना अर्ज करता आला पाहिजेत, त्यांना लाईनीत उभं राहता राहू देता येणार नाही, या सगळ्या बाबीचा कुठलाही त्रास विद्यार्थ्याला होणार नाही, या पद्धतीनं पुढचं आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ.